गुरुवारी 8 वाजण्याच्या सुमारास साकेत ब्रिज जवळील महालक्ष्मी मंदिरासमोर एक खवल्या मांजराची विक्री करण्यास आलेल्या टोळीला गुन्हे शाखा 1 ने रंगे हात पकडले. खवल्या मांजराची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी गुन्हे शाखा 1 चे पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना ही बातमी दिली. गुन्हे शाखा 1 च्या पथकानं ठाणे साकेत येथील बाळकुंभकडे जाणाऱ्या रोडवर महालक्ष्मी मंदिरासमोर 8:30 वाजता जागीच या टोळीला अटक केली. या टोळीतील आरोपींची नावं देवाजी सावंत, संजय भोसले, रामदास पाटील अशी आहे. ही टोळी रायगड जिल्ह्यातून आली असल्याचं सांगितलं जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत.